आपण पाहतोय महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू होते असा आरोप उदय सामंतांनी केलाय काँग्रेस नाव न घेता उदय हा आरोप केलाय दरम्यान राज्यसभा निवडणुकीत संजय पवार जिंकू नये म्हणून सुद्धा प्रयत्न करण्यात आरोप त्यांनी यावेळी केला याच कट कारस्थाना कंटाळून गुवाहाटीत आल्याचं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलंय पहिला संभ्रम सर्वांमधला दूर करायचा आहे तो म्हणजे मी शिवसेनेतच आहे शिवसेनेसोबतच आहे परंतु आपल्या बाळासाहेबांच्या आणि उद्धवसाहेबांच्या शिवसेनेला ज्यांच्या वागण्यामुळं वाईट नजर लागलेली आहे त्या वाईट नजरेतनं म्हणजेच घटक पक्षांच्या वाईट नजरेतनं शिवसेनेला बाहेर काढण्याचा जो निर्णय एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतला त्यांचं समर्थन म्हणून मी गुवाहाटीमध्ये आलेलो आहे आणि याच पार्श्वभूमीवर काल रत्नागिरीमध्ये दे देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली मला त्यांना देखील एक आवाहन करायचं आहे की कोणाच्याही गैरसमजाला आपण बळी पडू नका मी शिवसेनेतच आहे वंदनीय बाळासाहेबांची उद्धवसाहेबांची ही टिकली पाहिजे यासाठी आम्ही सगळ्यांनी घेतलेला हा निर्णय आहे आणि म्हणून याचं एकच उदाहरण मी आपल्याला देतो की जी पंधरा वीस दिवसापूर्वी राज्यसभेची निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीराजांना पुरस्कृत म्हणून आपण तिकीट देणार होतो त्याच्यानंतर आपण सर्वसामान्य शिवसैनिकाला ते तिकीट दिलं परंतु त्या शिवसैनिकाला राज्यसभेमध्ये कसं जाता येणार नाही याचा परफेक्ट बंदोबस्त हा घटक केला आणि अशाच पद्धतीने शिवसेना संपवण्याचा प्रयत्न हे घटक पक्ष करतायत एकनाथ शिंदे हे उद्या मुंबईला येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे त्यातच आता मुंबईला येऊन एकनाथ शिंदे हे राज्यपालांना सरकारचा पाठिंबा काढण्याचं पत्र देणार असल्याची माहिती सुद्धा शिंदे गटाच्या आजच्या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे